Welcome all of you. In this video we will see practical number 9 from your course GUI application development using Vivi.net, and the name of practical number 9 is develop a program using radio button and checkbox. Significance: the radio button allows the user to select single option or choice from multiple options. रेडिओ बटन्स यूजरला काय अलाउ करतो की तुमच्याकडे मल्टिपल सिलेक्शनसाठी रेडिओ बटन्स तुम्ही पाहिले असेल की राऊंड शेपचे असतात. ओके, राऊंड शेप आणि मध्ये सिलेक्ट केलं की मग ब्लॅक सॉलिड डॉट येतो. ओके, तर रेडिओ बटनचं यूज काय असतो की तुम्ही मल्टिपल चॉईसमधून सिंगल चॉईस जर तुम्हाला निवडायची असेल तर तुम्ही रेडिओ बटन्स यूज करता. ओके, आणि चेक बॉक्सेसचं काय असतं की तुम्ही मल्टिपल चॉईस करू शकता. ओके, चेक बॉक्सेस म्हणजे टिक येते तिथे, बरोबर. आपण आता पाहणार आहे चेक बॉक्सेसचं हे काय असतं की द चेक बॉक्स कंट्रोल अलाउज द यूजर टू सिलेक्ट मल्टिपल ऑप्शन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. जे काही गिवन ऑप्शन्स असतील त्याच्यातून तुम्हाला दोन चार ऑप्शन्स जर निवडायचे असतील एका टाईमला तर तुम्ही ते बाय युझिंग चेक बॉक्सेस यू कॅन डू द मल्टिपल चॉईस. ओके, आणि रेडिओ बटन आणि चेकबॉक्समधला डिफरन्स काय असतो की एक रेडिओ बटन म्हणजे तुमचं सर्क्युलर बटन असतं आणि चेकबॉक्सेस म्हणजे तुमचं स्क्वेअर शेपचं हे असतं. ओके, आणि स्क्वेअर शेपचं सिलेक्ट केल्यानंतर ना चेकबॉक्समध्ये टिक येते आणि रेडिओ बटनमध्ये सिलेक्ट केल्यावर त्याचा ब्लॅक डॉट येतो. ओके, आणि रेडिओ बटनमध्ये तुम्ही ॲट अ टाईम एकच चॉईस करू शकता किंवा एकच सिलेक्ट करू शकता. एकच कोणतं तरी बटन सिलेक्ट राहतं गिवन ऑप्शनमधून. सपोज 5 ऑप्शन्स असतील तर तुम्ही त्याच्यापैकी 2 ऑप्शन किंवा 3 ऑप्शन सिलेक्ट करू शकत नाही, एकच कोणतं तरी ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ओके, तसं चेकबॉक्समध्ये मल्टिपल चॉईस करू शकता. दिस इज द सिग्निफिकन्स. देन आउटकम: डेव्हलप प्रोग्राम्स युझिंग रेडिओ बटन अँड चेकबॉक्स. आफ्टर लर्निंग दिस प्रॅक्टिकल यू विल एबल टू डेव्हलप प्रोग्राम्स युझिंग द रेडिओ बटन अँड चेक बॉक्सेस. ओके, तर आता हे कंट्रोल्स कसे यूज करायचे ॲक्च्युअली प्रॅक्टिकली ते आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. ओके, मी एक आपण जसं विंडोज फॉर्म क्रिएट करतो, फाईल, न्यू प्रोजेक्ट आणि विंडोज ॲप्लिकेशन. ओके, तर ते विंडोज ॲप्लिकेशन सिलेक्ट करून एक फॉर्म न्यू फॉर्म क्रिएट केला आहे आणि त्याला नाव दिलं आहे रेडिओ बटन आणि चेक बॉक्सेस. ओके, तर आता इथे फॉर्ममध्ये बघा आपल्याला काय यूज करायचंय, रेडिओ बटन कशाचं यूज पाहायचंय, रेडिओ बटन्स आणि चेक बॉक्सेस. त्याच्यामुळे मी आता काय घेते, एक रेडिओ बटन घेते, डबल क्लिक करायचं रेडिओ बटनवर. ओके, असे आपल्याला मल्टिपल रेडिओ बटन्स घ्यायचे आहेत. ओके, कॉपी पेस्ट करूया आपण. ओके, सपोज मी 4 रेडिओ बटन्स घेतले, त्याला मी अलाईन करते इथे. ओके, आता मी कशासाठी प्रोग्राम करते, सपोज मी इथे एक टेक्स्ट डिस्प्ले करते. ओके, वेलकम, सपोज वेलकम मेसेज डिस्प्ले करते आणि मी सपोज ह्या रेडिओ बटन्सला नेम्स दिले, कलरचे नेम्स दिले. ओके, कलरचे नेम्स दिले, रेड, येल्लो, ग्रीन, ब्लॅक. ओके, तर मी ज्यावेळेस रेड ह्या बटनवर क्लिक करेल तेव्हा त्या टेक्स्टचा कलर काय झाला पाहिजे, रेड झाला पाहिजे. मी जेव्हा या सेकंड नंबरच्या ह्याच्यावर क्लिक करेल, सपोज मी याला येल्लो नाव दिलं असेल, येल्लोवर क्लिक केलं तर त्या टेक्स्टचा कलर काय झाला पाहिजे, येलो झाला पाहिजे. असा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. ओके, तर मी आता पहिल्यांदा या रेडिओ बटन्सचे नेम्स चेंज करतो कळण्यासाठी. ओके, मी फर्स्ट रेडिओ बटन घेते रेड कलरसाठी, नंतरचं बटन घेते सपोज येलो कलरसाठी, येलो, देन फोर्थ वन इज फॉर ग्रीन, फिफ्थ वन इज फॉर ब्ल्यू. ओके, ओके, नंतर आता मला इथे एक मेसेज शो करायचा आहे. ओके, तर मग मेसेजसाठी आपण काय यूज करतो, लेबल घेतला आणि त्याचं सपोज मी त्या टेक्स्टला मी असा मेसेज डिस्प्ले करते की वेलकम टू vb.net रेडिओ बटन प्रोग्राम.
आणि मी सपोज ह्याची साईज वाढवली याला बोल्ड करती आहे फिल केली साईज ओके आता ही इनिशियली काय आहे ब्लॅक आहे बरोबर तर आता आपल्याला प्रोग्राम कशासाठी करायचं आहे की मी रेड वर जर क्लिक केलं रेड या रेडिओ बटन वर तर ह्याचा कलर रेड व्हायला हवा ओके सपोज आता मला ह्या बटन वर काय करायचे मला कोडिंग करायचे तर मी काय करते ह्याच्यावर डबल क्लिक करते बरोबर डबल क्लिक केलं तर रेडिओ बटनवर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा कोणतं हे इव्हेंट जनरेट होत असतो कोणती मेथड कॉल होते रेडिओ बटन चेक्ड चेंज्ड ओके चेक चेंज नावाचा इव्हेंट ऑकर होत असतो जसं की आपल्या नॉर्मल बटनवर क्लिक केल्यावर क्लिक नावाचा इव्हेंट कॉल होतो आता इथे या मेथडमध्ये मला काय हवं आहे की मी त्या बटनवर रेड या बटनवर रेडिओ बटन वन कशासाठी आपलं फर्स्ट नंबरचं बटन रेड कलरसाठी सो मला काय करायचं जे मी लेबल घेतले वरती त्या लेबलमध्ये जे काय टेक्स्ट शो केलं आहे त्याचा मला कलर चेंज करायचा ओके तर लेबलची एक प्रॉपर्टी असते फोर कलर नावाची ओके फोर कलर म्हणजे काय असतो की लेबलचं जे टेक्स्ट दिले तुम्ही त्या टेक्स्टचा कलर असतो ओके तर आता मी काय करते लेबल आता माझ्या लेबलचं नेम काय आहे लेबल वन आहे ओके लेबल वन डॉट फोर कलर इक्वल्स टू कलर डॉट रेड ओके याने काय होणार आहे तुमचं फोर कलर काय असतो फोर कलर ही एक लेबलची प्रॉपर्टी आहे लेबल कंट्रोलची ती काय करते की तुमचा जो लेबलमध्ये तुम्ही ज्या टेक्स्ट लेबलची जी टेक्स्ट प्रॉपर्टी त्याच्यात जे टेक्स्ट एंटर केलं आहे त्या टेक्स्टचा कलर काय करते चेंज करते ओके सो आय एम रायटिंग हिअर लेबल वन डॉट फोर कलर इक्वल्स टू कलर डॉट रेड आणि ते मी कशात दिलं आहे रेडिओ बटनच्या चेक चेंज इव्हेंटमध्ये ओके म्हणजे जेव्हा मी ते रेडिओ बटनवर क्लिक करेल तेव्हा त्याचा कलर काय होणार आहे रेड होणार आहे ओके तर मी आता हे सेव्ह करते कंट्रोल एस आणि आपण हे रन करूया ऑलरेडी सिलेक्ट असल्यामुळे काय झालं हा कलर रेड झाला ओके आता सेम मला काय करायचं येल्लो ग्रीन साठी करायचं आपण ह्याच्यासाठी काहीच कोडिंग न केल्यामुळे ते काय आहे त्याच्यात काही चेंज होत नाही ओके सेम आपल्याला दुसऱ्या ह्याच्यासाठी पण कोडिंग करायचं आता येलो नावाच्या बटनवर जातो आपण आणि सेम फक्त काय येणार आहे सेम लाईन कॉपी करायची इथे काय येणार आहे येल्लो येल्लो देन साठी लेबल वन डॉट फोर कलर इक्वल्स टू कलर डॉट ग्रीन ब्लू साठी लेबल वन डॉट फोर कलर इक्वल्स टू कलर डॉट ब्ल्यू कंट्रोल एस सेव्ह केला मी प्रोग्राम रन करते बाय डिफॉल्ट हे सिलेक्ट आहे म्हणून इथे रेड कलर दिसतोय नंतर मी येलो केलं तर येल्लो झाला ह्या टेक्स्टचा कलर ओके नंतर मी ग्रीनवर क्लिक केलं तर टेक्स्टचा कलर काय झाला आहे ग्रीन झाला आहे ब्ल्यूवर केलं ब्ल्यू अगेन रेड रेड ओके तर आता इथे लक्षात घ्या की तुम्ही रेडिओ बटन्स यूज करताय रेडिओ बटन्समध्ये काय होतं मल्टिपल गिवन जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामधून फक्त तुम्ही ॲट अ टाईम एकच सिलेक्ट करू शकता ओके ॲट अ टाईम फक्त टेक्स्टचा कलर एक तर रेड होतो एक तर येलो होतो ग्रीन होतो किंवा ब्ल्यू होतो
ओके, आता आपल्याला चेक बॉक्सेस पाहिजे, चेक बॉक्सेस. ओके, मी सपोज इथे चेक बॉक्स घ्यायचा आहे मला, मी चेक बॉक्स सपोज आता मी तीन चेक बॉक्स घेते. चेक बॉक्स 3 4. ओके, आता चेक बॉक्स यूज करून मला काय प्रोग्राम करायचे, मी इथे एक लेबल घेणार आहे आणि त्या लेबल आता सपोज मी ह्याला मार्क्स देते, चेक बॉक्स 1 साठी 50 मार्क्स, नंतर ह्याच्यासाठी 70 ते 75 ते 85. ओके, आणि मी इथे एक लेबल घेणार आणि त्या लेबलमध्ये मी ज्या जे काय चेक बॉक्स सिलेक्ट करेल त्याची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे इथे डिस्प्ले व्हायला पाहिजे. किंवा मी आता सपोज मी ॲट अ टाईम समजा चेक बॉक्स 2 आणि 3 सिलेक्ट केला, तर ह्या सेकंड चेक बॉक्सची आणि थर्ड चेक बॉक्सच्या जे काय मी मार्क्स दिलेत ते काय व्हायला पाहिजे, ॲड व्हायला पाहिजे आणि ती सम मला इथे डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके, तर आता सपोज मी पहिल्यांदा नेम देते त्याला, जी त्याची टेक्स्ट प्रॉपर्टी आहे त्याला 50 50 असे मार्क्स असाइन केले. ओके, नंतर इथे 60 मार्क्स असाइन केले. ओके, आता मला जो रिझल्ट दाखवायचा आहे तो मला कशात दाखवायचा आहे, लेबल मध्ये. त्याच्यामुळे एक लेबल घेते, लेबल. ओके, याचं नाव काय आहे, लेबल 2. इनिशियली ते काय असणार आहे, ब्लँक असणार आहे, तिथे फक्त आपण जे काय हे दाखवणार आहे जे काय सिलेक्ट असेल त्याची काय होणार, कोणते कोणते जे चेक बॉक्सेस हे असतील सिलेक्ट असतील त्याचं काय होणार आहे, तुम्हाला सम डिस्प्ले होणार. सपोज 50 60 70 हा जर चेक असेल तिन्ही पण, तर त्याची सम होणार आणि ती इथे डिस्प्ले होणार, त्याची ॲडिशन परफॉर्म होणार आणि ह्याच्यासाठी आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. तर आता चेक बॉक्सची एक प्रॉपर्टी असते, चेक बॉक्सची काय असते प्रॉपर्टी असते, चेक्ड. ओके, चेक्ड नावाची प्रॉपर्टी असते ती, जर म्हणजे इथे जर तुम्ही सिलेक्ट केलं, इथे जर टिक आली, ओके, म्हणजे तुम्ही हा जर चेकबॉक्स सिलेक्ट केला तर हे चेक टिक वर्स टू ट्रू असतं. ओके, आणि जेव्हा हे इनिशियली काय असतं, फॉल्स असतं. तर आपल्याला काय चेक करायचं आता प्रोग्रॅमिंगमध्ये ॲक्च्युअल, की जर हा सिलेक्ट असेल तर एक व्हेरिएबल घ्यायचा, त्या व्हेरिएबलला इनिशियली 0, सपोज सम नावाचा व्हेरिएबल घेतला त्याला 0 असाईन करायचा. ओके, 0 असाईन केल्यानंतर ना, जे सपोज माझा कोणता पण चेक बॉक्स जो चेक असेल तो त्या सम व्हेरिएबलमध्ये ॲड करायचा, आणि जर अनचेक केला, ओके, म्हणजे जर ही प्रॉपर्टी ट्रू असेल तेव्हा काय करणार मी, तो ॲड करणार, आणि ही जी प्रॉपर्टी जर फॉल्स असेल तेव्हा मी तो सबट्रॅक्ट करून टाकणार. ओके, त्या व्हेरिएबलमधून. तर बघा आता कसं प्रोग्रॅमिंग करणार आपण, आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्यायचा आहे सम नावाचा. सपोज मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, डिम सम ॲज इंटीजर, तो इनिशियली काय दाखवायचा आपल्याला 0. इथेच इनिशियलाइज व्हेरिएबल आपल्याला करता येतो. ओके, डिम सम ॲज अ. ओके, आता मला काय करायचं, इथे कंडिशन द्यायची, जर माझा चेक बॉक्सची चेक्ड प्रॉपर्टी काय असेल ट्रू असेल तर काय करायचे मला, ते ॲडिशन परफॉर्म करायची. अदरवाईज मला काय करायचं आहे, त्याच्यातून त्या सम या व्हेरिएबलमधून मला तो व्हॅल्यू काय करायची, त्या चेकबॉक्सची मायनस करायची. आता हा आपण कोडिंग कशासाठी करतो, चेकबॉक्स 1 साठी. सो चेकबॉक्स 1, इफ चेकबॉक्स 1 डॉट चेक इक्वल्स टू ट्रू, देन स
सम इक्वल्स टू सम प्लस व्हॅल्यू ऑफ, आपल्याला काय करायचं आहे, जी काही चेकबॉक्सच्या टेक्स्टमध्ये आपण काय केलेलं आहे, मार्क्स एंटर केले आहेत, बरोबर, म्हणजे त्याला व्हॅल्यू काय दिलेली आहे, 50, 70 अशी व्हॅल्यू दिलेली आहे की नाही, तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, इंटीजर ह्याच्यात घ्यायची. आपण जसं मागच्या प्रॅक्टिकलमध्ये पाहिलं होतं की तो व्हॅल हे फंक्शन काय करतं, जी काय तुमच्या कंट्रोलची टेक्स्ट व्हॅल्यू आहे किंवा स्ट्रिंग व्हॅल्यू आहे त्याचं कन्वर्जन कशात करतं, इंटीजर टाईपमध्ये करतं. ओके, सो चेकबॉक्स वन डॉट टेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ टेक्स्ट बॉक्स वन डॉट टेक्स्ट. जर चेक इक्वल्स टू ट्रू असेल तर सम मध्ये ती ऍडिशन ती ऍड करायची व्हॅल्यू, अदरवाइज एल्स सम इक्वल्स टू, अदरवाइज काय करायचं, आपल्याला मायनस करायची ती व्हॅल्यू, म्हणजे सबट्रॅक्ट करून टाकायची. ओके, हे झालं तुमचं सम कॅल्क्युलेशन केली तुम्ही. ओके, समचं कॅल्क्युलेशन केलं, पण ही सम तुम्हाला कुठे दाखवायची आहे, तुमचं जे लेबल टू आहे, आता एंड इफ, हे एंड सम इफचा एंड होतो इथे, नंतर ना तुम्हाला ती कुठे दाखवायची आहे, लेबल टू डॉट टेक्स्टमध्ये, बरोबर, इक्वल्स टू सम. जी काय तुमची इथे सम इथे कॅल्क्युलेट होणार आहे ती तुम्हाला कुठे दाखवायची, लेबल टूच्या टेक्स्टमध्ये दाखवायची रन झाल्यावर प्रोग्राम. ओके, आता मी कंट्रोल सेव, कंट्रोल एस सेव केला प्रोग्राम, स्टार्ट. ओके, इथे 50 डिस्प्ले झालं. आता आपण कोडिंग कशावर केलं, फक्त 50 केलं आहे. ओके, तो बाकीच्या ह्याच्यासाठी प्रोग्रामिंग केलेलं नाही आहे आपण, त्याच्यामुळे त्याने 50 दाखवलं, आपण पुढच्या ह्याच्यासाठी त्याने काहीच प्रोसेसिंग केलेलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, कोडिंग करताना ह्या सेकंड चेकबॉक्सवर, थर्डवर आणि फोर्थवर सेम ऑपरेशन परफॉर्म करावं लागणार आहे. ओके, सो आता इथे बघा, ज्या चेकबॉक्सवर कोडिंग करायचं आहे ते चेकबॉक्सवर डबल क्लिक करायचं आणि त्याच्या त्या फंक्शनमध्ये किंवा त्या प्रोसिजरमध्ये तुम्ही तो कोड लिहिणार आहे. आता इथे फक्त सेम कोड लिहायचा आहे, फक्त काय करायचं आहे, तुम्हाला चेकबॉक्सचं नेम काय आहे, चेकबॉक्स टू आहे. ओके, इथे पण सेम चेकबॉक्स वनच्या ऐवजी टू, चेकबॉक्स टू, सेम फॉर चेकबॉक्स थ्री अँड फोर. सेम कोड, इफ चेकबॉक्स फोर डॉट चेक इक्वल्स टू ट्रू, देन सम इक्वल्स टू सम प्लस व्हॅल्यू ऑफ चेकबॉक्स फोर डॉट टेक्स्ट, एल्स सम इक्वल्स टू सम मायनस व्हॅल्यू ऑफ चेकबॉक्स फोर डॉट टेक्स्ट. ओके, हे चेंजेस केले, सेव्ह करा आणि रन करा. मी पहिल्यांदा 60 सिलेक्ट केलं, 60 आला, 70, 60 प्लस 70 इक्वल्स टू 130. ओके, देन 80 केलं, 130 प्लस 80 इक्वल्स टू 210. ओके, आता सपोज मी ह्याच्यातून 70 अनचेक केलं तर त्याच्यातून काय व्हायला पाहिजे, मायनस व्हायला पाहिजे. ओके, झालेत. ओके, 210 70 गेले किती, 140. नंतर मी सपोज 60 हे केले तर किती आले, 80. आता 80 प्लस 50 130. ओके, तर आपला अशा पद्धतीने आपण चेकबॉक्स यूज करू शकतो. तर रेडिओ बटन आणि ह्याच्यामध्ये फरक कळाला, रेडिओ बटन्स हे आहेत आणि हे चेकबॉक्सेस आहेत. तुम्ही रेडिओ बटन्स ॲट अ टाईम एकच सिलेक्ट करू शकता, तसं चेकबॉक्सेस मल्टिपल सिलेक्ट करू शकता. ओके,
दिस इज द प्रैक्टिकल नंबर 9, यूज ऑफ चेक बॉक्सेस एंड रेडियो बटन्स. इफ यू हैव एनी डाउट यू कैन आस्क मी बाय कॉल और मैसेज. ओके, थैंक यू.